नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण टीईटी एक आणि टीईटी दोन साठी आवश्यक असणार इतिहासाच्या संदर्भातला अभ्यास बघत होतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या काही महत्वाच्या घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याची रिव्हिजन पण केली होती त्यामध्ये भारतीय उपखंड आणि इतिहास त्यामध्ये आपण पाहिलं होतं इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते आहेत ती माहिती बघितली होती त्याच्यानंतर भौगोलिक महत्व पाहिलं होत या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि मग नंतर आपण एक नवीन प्रकरण त्याच्यामधलं के सुरू केलं होत इतिहासाची साधनं बघितली होती आपण मौखिक साधने पण पाहिली होती आपण आता आपल्याला बघायचंय हडप्पा संस्कृती ज्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात काय आहे हडप्पा संस्कृती साधारणपणे याचा जर आपण विचार पाहिला तर इसवी सन एकोणीशे एकवीस मध्ये पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झालं आता उत्खनन केलं जातं डिगिंग केलं जात तर त्यावेळेस ही हडप्पा संस्कृती मिळाली आणि त्यालाच पुढे आपण सिंधू संस्कृती म्हणून ओळखतो तर साधारणपणे मोहनजो जो, जो शोध लागला तर तो, तो हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात लागलाय आता हडप्पाला आपण सिंधू संस्कृती का म्हणतो तर सिंधू नदीच्या किनाऱ्यावर किंवा सिंधू नदीच्या आसपास तयार झालेली ही संस्कृती हडप्पा आणि मोहनजूजोडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू ज्या सापडल्या त्यामध्ये सिमिलरिटी होती त्यामध्ये भारतामध्ये चार ठिकाणं अशी होती की त्याच हडप्पा आणि मोहनजूजोडोच्या वस्तू तिथे सापडल्या म्हणजे उदाहरणार्थ ढोलविरा आहे लोथल आहे कालिबंगन आहे दायमाबाद आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती काही ठिकाणी कच्च्या विटा दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जात असे बाकी स्नानगृह शौचालय होती घरांची रचना होती मधोमध चौक असायचे त्यानंतर म्हणजे इवन ते लोक इतके शास्त्रशुद्ध होते आपले पूर्वज सिंधू संस्कृतीवाले कि रस्त्यावरचे गटारे विटांनी बांधून काढलेली असत झाकलेली असत म्हणजे याच्यावरून अं ते पब्लिक हेल्थ बद्दल किती अवेअर होते सार्वजनिक आरोग्याबद्दल किती जागरूक होते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोण अच्छे अशा पद्धतीने बांधले जात होते म्हणजे जा अशा पद्धतीने रस्त्यांची रचना केलेली होती जसं आपण चौफुली जसं म्हणतो तसं नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी होती हडप्पा संस्कृतीच्या मृदा मुद्रा प्राधान्यक्रमाने चौरस आकार्याचा स्तियटाईप नावाच्या दगडापासून स्टिएटाईट नावाचा नावा जो दगड आहे त्या दगडापासून या मुद्रा बनवलेल्या असायच्या मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृत्या त्यामध्ये बैल मही सती गेंडा वाघ हे प्राणी एक शृंग सारखे कल्पित प्राणी पाहायला मिळत नावाचा ऋतिक रोशनचा चित्रपट येऊन गेलाय तर त्याच्या डोक्यावर एक शिंग असं दाखवलेलं आहे बघा ते त्यामागचं कारण आहे अशा पद्धतीने इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्यकृतीही त्या ठिकाणी आढळतात या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात आता अशा पद्धतीने तिथे मुद्रा होते बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीने हे प्राणी होते त्यानंतर पुढे आहे हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्पन्नातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळालेली आहेत हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरवत हा मुद्दा महत्वाचा आहे इथं वेगळा आहे आता माणूस जर मेला त्याच्या अंगावर सोने नाणे दागिने काय असतील त्याचे कपडे लते सगळे काढून ठेवतात बरोबर आहे की नाही <coughs> तसं त्या लोकांमध्ये तसं नव्हतं तो व्यक्ती मेला ना मग त्याच्या वस्तू पण दफन केल्या जायच्या बरोबर आहे की नाही तर ही त्याग भावना त्यांच्यामध्ये होती मोहनजोदडो एक प्रशस्त स्नानगृह मात्र सापडलंय त्याची जर आपण महास्नानगोंडा जर त्याची जर खोली आपण पाहिली तर अडीच मीटर आणि लांबी सुमारे बारा मीटर रुंदी सात मीटर म्हणून मोहनजोदडो चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या चित्रपटामध्ये तो एक सीन त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते म्हणजे त्या काळात पक्क्या विटा होत्या बघा त्यांच्याकडे पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करायचे कालीबंगन जे ठिकाण आहे आपण जे चार प्रकार पाहिले धोलविरा आहे कालीबंगन आहे बरोबर आहे की तिथला कालीबंगन येथे शेती नांगरल्याचा पुरावा आपल्याला मिळालेला आहे तेथे लोक विविध पिके घेत असतात त्यामध्ये गहू सातू सातूचं पीठ असतं बारली म्हणतात त्याला ही मुख्य पिके होती राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक घेतले जाईल तिथला अलंकार जर आपण पाहिले दागिने जर पाहिले तर या पद्धतीचे दागिने होते असे अशी दागिन्यांची रचना होती त्यानंतर कला बघा कलेचा नमुना अशा पद्धतीने त्या काळात ही मूर्तिकला आपल्याला शिल्पकला बघायला मिळते <coughs> उत्खननात मिळालेले पुतळे चित्रे कापडाचे अवशेष तर यावरून एक लक्षात येतो की विणकाम चांगलं होतं त्यांचं स्त्री पुरुषांच्या पोशाखामध्ये गुडघ्यापर्यंत वस्त्र होतं आणि उपर्ण यांचा समावेश होतो विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडलेले आहेत जे दागिने सोने चांदी तांबे रत्ने शिंपले सोने तांबे रत्ने शिंपले कवड्या बिया अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा अलंकार जे आता रील्स मध्ये तुम्ही पाहतात ब्युटी पार्लर मध्ये पाहतात तर त्या काळात काही असं हे काही नव्हतं परंतु हा जो अलंकार होता तो मात्र वापरत असत ते हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा हा पुतळा त्या ठिकाणी सापडला होता हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेर देशांशी व्यापार करत सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होता कापूस होत असे तो पश्चिम आशिया दक्षिण युरोप इजिप्त त्या काळात सुद्धा आपल्या भारतीय मालाची वाहतूक परदेशात होत होती निर्यात होत होती आणि वस्तू कुठून आणल्या जायच्या तर काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून चांदी जस्त मौल्यवन खडे मानके देवदार लाकूड इत्यादी वस्तू मात्र त्यावेळेस आणल्या जात असत आता ह्या लोकांचा रास का झाला हडप्पा संस्कृतीचा राहस का झाला पुन्हा पुन्हा येणारे महापूर टोळ्यांचे आक्रमण व्यापारामधील घट आक्रमण काय व्हायची तर यांच्याकडे साधारणपणे ह्या सगळ्या वस्तू असल्या म्हटल्यानंतर त्यानंतर चोरी मारी असणारा आहे व्यापारामध्ये घट आहे यातून हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला एवढंच नाही तर प्रजन्यमान कमी होणं पाऊस कमी होणं नद्यांची पात्रे कोरडी पडणे भूकंप समुद्र पातळीवर बदल या कारणांमुळे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील लोकां शहरांचा राज झाला अशी हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती तिनेच भारतीय संस्कृतीचा पाया घातलं परीक्षेला प्रश्न येईल की कोणत्या संस्कृतीने भारतीय संस्कृतीचा पाया घातला तर हडप्पा संस्कृती हे त्याचं उत्तर आहे चला वैदिक संस्कृतीचं कोणी वाचतय का <स्थ> वैदिक संस्कृती वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होती मोबाईल जवळ जरा थोडा आवाज आवाज वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते सर आवाज येतोय हॅलो वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वैदिक इयरफोन लावले मॅडम नाही सर नाही ना बर बर, बर, बर। वेदांची केली वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती वैदिक वाङमय अत्यंत समृद्ध आहे ग्रंथ मानला जातो आहे ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद असे चार वेद आहे या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता म्हणतात विद म्हणजे जाणणे त्यापासून वेद ही संज्ञा संज्ञा तयार झाली तिचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असेही म्हणतात बनवलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पदय अनेक ऋचा एकत्र गुंपन एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती सुक्ते आहेत यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठन केव्हा आणि कसे करावे याची मार्गदर्शन या, या संहितेत आहे पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्री मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे काही यज्ञविधीच्या वेळी ताला सुरात गायन केले ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे वेदेत दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत अनेक औषधी वनस्पतीची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदांचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ ग्रंथ आहे अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरणक्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञविधी पार पडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षाचा कालावधी लागला वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती कुटुंबातील करता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे हे कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती सुरुवातीच्या काळात लोपा मुद्रा गार्गी मैत्रे अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात वेद काळातील घरे मातीची किंवा कुडाची असत गवत किंवा वेलीची जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिपून तयार केलेली भिंत म्हणजे खूड कालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता वैदिक वाङ्मयात यव गोधूम व्रिही यांसारखी शब्द आढळतात यव म्हणजे सातू बारली गोधूम म्हणजे गहू व्रीही म्हणजे तांदूळ वेदकालीन लोक लोकरी आणि स्तुती वस्त्रे वापरत वल्कले म्हणजे झाडांच्या साडींपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत स्त्री आणि पुरुष फुलांच्या माळा विविध प्रकारच्या मनांच्या माळ्या सोन्याचे दागिने वापरत असत गायन वादन नृत्य सोमत्याचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती विना शततंतू झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती डमरू आणि मृदंग ही ती वापरत असत त्या काळात समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे वर्ण होते हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले त्यामुळे जाती निर्माण झाल्या आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेद काळात रूढ झाल्या होत्या त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हटलेले आहे पहिला आश्रम म्हणजे ब्राह्मणा सॉरी पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ आश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे या काळात आणि कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या सहाय्याने पार पाडावे तिसरा आश्रम म्हणजे वानरप्रस्थाश्रम या टप्प्यावर त्याने घरदारांच्या मोहाचा त्याग करून दूर जावे मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने वागावे चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काय एके ठिकाणी राहू नये वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचा विचार केला उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळ्या हे नियमित असणारे सृष्टी चक्र आहे सृष्टी चक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवन चक्र याला वेदकालीन लोकांनी वृत्त असे नाव दिले पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले वेद स्मृती पुराणे स्थानिक लोकधारणा इत्यादी आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला यज्ञविधी आणि वर्ण व्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते पुढील टॉपिक मध्ये आपण त्याचा परिचय करून घेणार आहोत प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह वेद काळाच्या शेवटी माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान थरौ, ठरवले जाती सूर्व सहा सहाव्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्ध वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्वाचे आहे जैन धर्म बौद्ध धर्म ज्यू धर्म ख्रिश्चन धर्म इस्लाम धर्म पारशी धर्म जैन धर्म जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्म दुसरं कोणी वाचतय आता थँक्यू मॅडम थँक्यू सर दुसरं कोणी वाचते मग हा टॉपिक मी समजून सांगणार आहे का सर? वाचा वाचा। जैन धर्मा, जैन धर्म 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 हा भारतातील एक आहे धर्मा या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिलेले आहे धर्मज्ञान प्रकट करण्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात जैन धर्मात एकूण चोवीस तीर्थकर होऊन गेले वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोवीसावे तीर्थंकर होते वर्धमान महावीर आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी व्रजी नावाचे एक महाजनपद होते त्याची राजधानी होती वैशा वैशाली वैशाली नगरचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते वर्धमान महावीरांना ज्ञान प्राप्तीसाठी घरादाराचा त्याग करून साडे बारा वर्ष तपश्चर्या केली त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली हे ज्ञान केवळ विशुद्ध विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते शरीराला सुखकारक आणि त्रासदायक गोष्टींचा परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून महावीरांनी अर्ध मागदी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंच महाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकारांच्या ज्या सभा होत त्यांना असे भाषेत म्हणत असत हे हे समतेवर आधारलेले असे पंचमहाव्रते पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम नंबर एक अहिंसा कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्यांची हिंसा होईल असे वागू नये नंबर दोन सत्य प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी नंबर तीन अस्तेय स्तेय म्हणजे चोरी दुसऱ्याच्या मालकीची किंवा मा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी चोरी न करणे म्हणजे अस्थेय नंबर चार अपरिग्रह मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह नेक्स्ट नंबर पाच ब्रह्मचर्य शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य स्त्रिरत्ने त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही तीन तत्वे आहेत सम्यक दर्शन तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे नंबर दोन सम्यक ज्ञान सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थकारांच्या उपदेशातील आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्यांचा सखोल अर्थ समजून घेणे नंबर तीन सम्यक चरित्र पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि अनेक देशांमध्ये दे झाला गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचे संस्थापक होते गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन तर आईचे नाव मायदेवी असे होते बौद्ध धर्म गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ आहे त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले एका वैशाख पौर्णिमेला बिहार मधील एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बोधी प्राप्त झाली बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान त्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात बौद्ध धर्म गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात नंबर एक प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे नंबर दोन चोरी करण्यापासून दूर राहणे नंबर तीन अनैतिक आचरणापासून दूर राहणे नंबर चार असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि नंबर पाच मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे ज्यू धर्म ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे जू लोकांच्या प्रार्थना स्थळाला सिनेगॉग असे म्हणतात ज्यू लोकां ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्मांची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन बावन मध्ये चर्चची स्थापना केली बायबल हा ख्रिश्चन धर्मांचा पवित्र ग्र धर्मग्रंथ आहे इस्लाम धर्म इस्लाम या धर्म या शब्दाचा अर्थ शांती असा आहे मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र पुराण या धर्मग्रंथात केलेले आहे इसवी सनाच्या सातव्या शतका अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला मशीद असे म्हणतात पारशी धर्म पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळख नावाने ओळखतात शर थुस्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते पारशी लोकांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात जनपदे आणि महाजनपदे जनपदे साधारणपणे पूर्व एक हजार ते सन पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो भारता भारतीय उपखंडाच्या वायव्यला आजच्या अफगाणिस्तान पासून पूर्वेला बिहार बंगाल आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरली होती संस्कृत पाली आणि अर्ध मागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात जनपदे जनपदांसाठी श्रे ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असते अशा चर्चा अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहात संथागार असे म्हटले जाई गौतम बुद्ध हे शाक्य या गणराज्यातील होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती महाजनपदे कोसल कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्ती मधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते कोसलचा राजा प्रेस प्रेसन हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता महाजनपदे वत्स वत्स महाजनपदाचा विस्तार विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता कौशांबी हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते राजा राजा उदयानंतर महाजनपदांचे महाजनपदाचे स्वातं, स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नसून ते महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले महाजनपदे अवंती मध्य प्रदेशातील मावळा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले महाजनपदे मगध बिहार मधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपदे होत महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबी साराचा राजवाडा बांधला होता बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते मगध साम्राज्याचा उदय बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू यांनी ही विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले नेक्ट सर गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले पाटलीपुत्र हे आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे मगध साम्राज्याचा उदय अजातशत्रूनंतर शत्रू नंतर होऊन गेलेल्या मग मगधाच्या राज्यांमध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला साम्राज्याचे नंदराजे इसवी सन पूर्व सहाशे चौतीस ते इसवी सन पूर्व तीनशे चोवीस या काळात मगध साम्राज्यावर नंद राजाची सत्ता होती नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले मौर्यकालीन भारत इसवी सहा thank you madam welcome sir आता जे आपण वाचन पाहिलं त्याचं थोडं रिव्हिजन करूया आता साधारणपणे वैदिक संस्कृती काय तर वेद वाङ्मय जे आहे ते वेद वाङम वाङ्मयावर आधारलेली संस्कृती वेद हे आपले सगळ्यात प्राचीन साहित्य आहे वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली साधारणपणे वेद जे होते ते संस्कृत भाषेमध्ये होते समृद्ध अशी वाङ्मय संस्कृती त्यामध्ये चार महत्वाचे वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता म्हणतात पुन्हा एकदा सांगतो ऋग्वेद हा मूळ ग्रंथ मानला जातो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यांना संहिता मानलं जायचं वेद वेद म्हणजे जाणणे मग वेद हा ही जी संज्ञा तयार झाली ती वेद पासून तयार झाली तिचा अर्थ ज्ञान आता ज्ञानाचा अर्थ काय होतो जाणून घेणं गेन, समजून घेणं मौखिक पठनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असे सुद्धा म्हटलं जाती बनवलेला वेद म्हणजे म्हणजे स्तुती स्तुती करण्यासाठी पद्य तर त्याला काय म्हण म्हटलं जायचं रुचा ऋचा ऋग्वेद अनेक रुचा एकत्र गुंफून जे तयार केलं गेलं काव्य त्याला सुक्त असं म्हणतात मग अनेक ऋग्वेद संहितेमध्ये देवतांचं वर्णन करताना देवतांची स्तुती करणारी सुक्ते दिसून येतात यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत मग साधारणपणे यजुर्वेदामध्ये दिलेला आहे की कोणते मंत्रांचं पठण कोणत्या वेळी करावं याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे पद्यात असणारे मंत्र गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशा पद्धतीने त्या संहितेची रचना आपल्याला यजुर्वेदामध्ये बघायला मिळते इव्हन काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात गायन केले जाईल ते गायन कसं करायचं त्याचं चा मार्गदर्शन या सामवेदामध्ये मात्र केलेलं आहे परीक्षेला जोड्या लावा किंवा हा प्रकार शंभर टक्के येतो तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणत्या ग्रंथामध्ये काय काय दिलंय कोणत्या वेदामध्ये काय दिलेलं आहे ऋग्वेदामध्ये काय दिलंय यजुर्वेदामध्ये काय दिलेलं आहे दिले? सामवेदामध्ये बघा संगीत दिलेलं आहे भारतीय संगीत दिलेलं आहे आणि अथर्ववेदामध्ये काय दिलंय तर साधारणपणे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्व दिलेलं दिले आहे आयुष्यात येणाऱ्या संकटांवर दुखण्यावर काय उपचार करायचे याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्यानंतर पुढे आहे अनेक औषधी वनस्पतींची माहिती सुद्धा या अथर्ववेदामध्ये दिलेली आहे यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करायचा यासाठी जे ग्रंथ होते त्यांना स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ असं म्हटलं जात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन अरण्य आहे यज्ञविधी पार पडत असताना चूक होऊ नये याची खबरदारी यात दिसून येते नंतर आहे उपनिषद उपनिषद म्हणजे काय तर आपल्या गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान चार वेद ब्राह्मण ग्रंथ अरण्य के उपनिषदे याला साधारणपणे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला जवळपास एक हजार पाचशे वर्षांचा कालावधी लागला वेतकाळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती करता पुरुष प्रमुख होता कर्ता पुरुषाला गृहपती म्हणायचे गृह म्हणजे घर घराचा प्रमुख गृहपती ही व्यवस्था पुरुष प्रधान होती तरी सुद्धा वैदिक साहित्यामध्ये गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा या स्त्रियांचे उल्लेख आपल्याला आढळून येतात वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत गवत वेल वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे त्याला कूड कुड कूड, कूड, कूड म्हटलं जायचं बरोबर कुडाच्या भिंती असा एक प्रकार होता वेदकालीन लोक खायचे काय तर गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता वैदिक वाङ्मयात यव गोधूम व्रीही हे शब्द आढळतात यव म्हणजे सातू गोधूम म्हणजे गहू व्रीही म्हणजे तांदूळ वेतकालीन लोक लोकरी सुती वस्त्र वापरत वल्कल्ले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार झालेली वस्त्रे सुद्धा ते वापरत असत स्त्रिया पुरुष त्यांच्या माळा माण्यांच्या माळा सोन्याचे दागिने ते वापरत गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती विना शततंतू झांजा शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती डमरू आणि मृदुंग ही तालवाद्य सुद्धा ते वापरत असत तर अशी होती वेद काळातील वाद्य कुठली कुठली विनाशतंतु झांजा आणि शंख त्यानंतर त्या काळात त्या काळातील समाजात ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र असे चार प्रकारचे वर्ण होते हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले त्यामुळे जाती निर्माण झाल्या आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेद काळात रूढ झाल्या होत्या त्यामध्ये जन्मापासून मृत्यू पर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रमांमध्ये विभागलेलं होतं पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्या आश्रम गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ होता त्याला म्हटलं जातं आश्रम ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे आश्रम या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असले आपली कर्तव्य पत्नीच्या सहाने पार पाडावीत तिसरा आहे वानर प्रस्थाश्रम संसार झाला सगळं झालं मोह माया त्याग करून मनुष्य वस्ती नसल्या अशा ठिकाणी राहावं आणि शेवटी आहे मनुष्याने शांतपणे आणि साधेपणाने वागावे चौथा आहे संन्याश्रम त्याग करून या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य का मी मनुष्य म्हणून का जन्माला आलो याचा विचार करण्यासाठी तर फार खाळ एके ठिकाणी राहू नये यासाठी हा एक चौथा प्रकार होता वेदकालीन लोक अनेक प्रकारच्या वस्तू अग्नीमध्ये तर्पण कर अर्पण करत असत त्याला हवी म्हणत आणि अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ होय जो आजही चालू आहे वेगवेगळे यज्ञ या केले जातात लग्नामध्ये सुद्धा त्या यज्ञाला फेऱ्या मारल्या जातात सात फेऱ्या तर हे यज्ञ विधींचं स्वरूप सुरुवातीला साधं होतं नंतर नियम त्याचे कडक कडक होत कडक हो कठीण होत गेले वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचा विचार केला मग त्यांना सृष्टी चक्र समजलं उन्हाळा पावसाळा हिवाळा सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवन चक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असं नाव दिलेलं आहे पुढे वैदिक विचार पुराणे स्थानिक लोकधारणा आणि हाच धार्मिक प्रवाह पुढे अं हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला प्राचीन भारतात यज्ञविधी आणि अर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका करणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते आणि त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह वेदकाळाच्या शेवटी माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर समाजात त्या व्यक्तीचं स्थान ठरू लागलं म्हणजे कर्तृत्वापेक्षा जन्माला महत्व ठरलं आणि मग इसवी सन पूर्व सहाव्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला कळेल असा धर्माचा विचार मांडणारे प्रवाह निर्माण झाले यामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांचा समावेश होतो मग याच काळामध्ये तयार झाला जैन धर्म बौद्ध धर्म ज्यू धर्म ख्रिश्चन धर्म कशा पद्धतीने आला इस्लाम धर्म फारशी धर्म जैन धर्म भारतातील प्राचीन धर्मांपैकी भारता एक आहे अहिंसा आहे त्याचं तत्व आहे चोवीस तीर्थंकर होऊन गेले त्यामध्ये चोवीसावे तीर्थंकर जे होते त्यांचं नाव होतं वर्धमान महावीर आपण ज्याला बिहार राज्य म्हणतो तर त्या बिहार राज्यामध्ये रुज्जी नावाचं एक महाजनपद होतं त्या काळात सोळा महाजनपदे होती लक्षात ठेवा त्यातलं रुजी नावाचं महाजनपद होत त्याची राजधानी होती वैशाली वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला आईचं नाव स्त्रीशला आणि वडिलांचं नाव सिद्धार्थ वर्धमान महावीरांना ज्ञान प्राप्तीसाठी त्यांनी घर दाराचा त्याग केला साडेबारा वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्ती झाली हे ज्ञान केवळ विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणजे त्यामध्ये कुठलाही अशुद्धपणा चुकीचे विचार त्याच्यामध्ये नव्हते एवढी विशुद्धी त्यांच्या ज्ञानामध्ये होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते शरीराला सुखकारक त्रासदायक गो, गोष्टींचा परिणाम न होऊ देणे म्हणजे जे विकार असतात असतात त्यांच्यावर विजय यामध्ये आहे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना अर्थ पुढे जैन हा शब्द तयार झाला जीन म्हणजे जिंकणारा लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून महावीरांनी अर्धमागदी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला धर्म हा फक्त बघण्याचा ऐकण्याचा विषय नाही तर तो आचरणाचा विषय आहे त्यासाठी पंचमहाव्रते त्रिरत्ने यांचा समावेश त्याच्यामध्ये झाला लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थांकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असं अर्धमागी भाषेत म्हणत असत हे समवसरण मात्र समतेवर आधारलेले होते आता हे पंचमहावारती पंचमहावारती आपल्याला माहिती आहे की साधारणपणे जैन धर्मामध्ये महाव्रते पाळले जातात अहिंसा हिंसा करायची नाही सत्य बोलायचं कृती सत्य पाहिजे असते म्हणजे चोरी न करणे अपरिग्रह म्हणजे मालमत्तेचा साठा न करणं मनात हाव बाळगण न बाळगणे ब्रह्मचर्य म्हणजे काय तर शरीर सुकर वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करणं याला साधारणपणे ब्रह्मचर्य अशा पद्धतीने म्हटलं जात ब्रह्मचर्य त्यानंतर पुढे बघूया पुढे जाऊया आपण त्रिरत्न आता त्रिरत्ने काय आहेत ते बघूया सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चरित्र ही तीन तत्व सम्यक दर्शन म्हणजे जो काही उपदेश आहे त्यावर श्रद्धा ठेवायची सम्यक ज्ञान म्हणजे जे काही ज्ञान उपदेश तुम्ही घेतला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि सम्यक चरित्र म्हणजे पंच महाव्रत जे आता मी तुम्हाला सांगितली त्यांचं काटेकोरपणे आचरण करणं आहे बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा साधारणपणे आपण जर पाहिला प्रसार भारत आणि अनेक देशांमध्ये झाला गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते गौतम बुद्धांचा जन्म नेपाळ मधल्या लुंबिनीमध्ये लुंबिनी येथे झाला आईचं नाव शुद्धोधन वडिलांचं नाव शुद्धोधन आईचं नाव मायादेवी असं होत गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ आहे त्यांनी संपूर्ण ज्ञान जगाचं प्राप्त केलं म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटलं जातं एक एक वैशाख पौर्णिमा होती बिहारमध्ये उरुवेला नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी एक पिंपळाचं झाड आहे तिथे त्यांना बोधी वृक्षाच्या झाडाकडे ज्ञान प्राप्त झालं बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान त्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असं म्हटलं जातं गौतम बुद्धांनी त्याचबरोबर पहिलं प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे सा दिलं गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे त्या नियमांनाच पंचशील असं म्हटलं जातं प्राण्यांची हत्या न करणं चोरी न करणं अनैतिक आचरणापासून दूर राहणं असत्य बोलण्यापासून दूर राहणे मादक पदार्थांचं सेवन न करणं हे मुद्दे त्यांनी मांडले नंतर आहे ज्यू धर्म ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावे ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे स्वाभिमान या गुणांवर भर दिलाय जू लोकांचं जे प्रार्थना स्थळ आहे त्याला सिनेगॉग म्हणतात लक्षात ठेवा ज्यू लोकांचं स्थळ सिनेगॉग ख्रिश्चन धर्मामध्ये स्थापना येशू ख्रिस्त नंतर त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन बावन मध्ये चर्च ची स्थापना करण्यात आली सगळ्यात जुना चर्च दिसतो बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती मनुष्याने कुराण ग्रंथाप्रमाणे वागलं पाहिजे इसवी सणाच्या सातव्या शतकात अरब स्थानात इस्लामचा खऱ्या अर्थाने प्रसार झाला इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे अवेस्ता अवेस्ता काय आहे तर पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून हे लोक आली भारतात आली मग फारस आणि चा अपभ्रंश आणि पारशी शब्द तयार झालेला आहे झुरथृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते त्यांचं नाव झरथृष्ट पारशी धर्माचे संस्थापक कोण झरथृष्ट पारशी लोकांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नि प्रज्वलित केला असतो त्या देवळांना अग्यारी असं म्हटलं जात तर अशा पद्धतीने कशा पद्धतीने अं वर्धमान महावीर गौतम बुद्ध असतील किंवा पारशी धर्म हे जे वेगळे धर्म आहेत त्यांच्या व्यवहार आहेत चालीरीती आहेत याची माहिती या ठिकाणी दिलेली त्यानंतर सोळा जनपद आणि जे त्यांची माहिती बघूया त्यामध्ये जनपद म्हणजे काय साधारणपणे सन पूर्व हजार ते सन पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो भारतीय उपखंडाच्या वायवेला आजच्या अफगाणिस्तानपासून बिहार बंगाल पूर्वेला बिहार बंगाल आणि दक्षिणेला महाराष्ट्राची जनपद होती संस्कृत पाली आणि अर्धमागडी याच तीन भाषांमध्ये जनपदे आढळत असत आता जनपदांमध्ये जी ज्येष्ठ व्यक्ती असते तिला गणपरिषद म्हणतात अशा चर्चा चर्चा जिथे होतात त्याला संतागार असं म्हणत होते गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती हे वाक्य महत्वाचं आहे गौतम बुद्ध हे शाक्य नावाच्या गणराज्यातील होते पुढचा आहे कोसल कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्री श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते कोसलचा राजा प्रस्यनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता वत्स पदाचा विस्तार जो आहे तो उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबाद आसपासच्या गावात होतो कोशंबी हे व्यापारी केंद्र होत राजा उदयानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकून राहिले नसते हे अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले अवंती कुठे होतं माळवा प्रदेश जो आहे मध्य प्रदेशमध्ये राजा प्रजोत जो आहे याच्यामध्ये प्रदयोत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांच्या समकालीन होता अवंतीचा राजा नंदी वर्धन याच्या कारकिर्दीत अवंती अवंती मगध साम्राज्यामध्ये खऱ्या अर्थाने विलीन झाली पुढचा आहे मगध साम्राज्य बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपदे होते महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबीसारचा राजवाडा बांधला होता बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व प्रकारले पत्करले होते मगध साम्राज्याचा उदय झाला बिंबिसारचा मुलगा अजात शत्रू यानेही मगधांचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर आजात शत्रूच्या कारकिर्दीत बौद्ध धर्माची पहिली प्रसंगती म्हणजे परिषद झाली पुढे हेच पाटलीपुत्र नावाने प्रसिद्ध झाले पाटलीपुत्र हे आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे मगध साम्राज्याचा जो उदय झालेला आहे तो शिशुनाग आजादत्रू नंतर होऊन गेलेला मगधांच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता उत्तर भारतामध्ये जवळपास सर्व प्रदेश मगधांच्या अंमलाखाली होते आता मगध साम्राज्य आहे त्यामध्ये नंद राजा धनानंद नावाचा जो राजा होता हा शेवटचा राजा होता इसवी सन पूर्व सहाशे चौतीस तर इसवी सन पूर्व तीनशे चोवीस सहाशे चौतीस ते तीनशे चोवीस या काळात मगध साम्राज्यावर नंद राजाची सत्ता होती नंद घराण्याचा शेवट धनानंदने केला धनानंदाच्या कारकिर्दीत के चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने आटली पुत्र जिंकून घेतली महत्वाचा मुद्दा आहे इथे त्यानंतर पुढे आहे मौर्यकालीन भारत कोण वाचते मौर्यकालीन भारत तुम्हाला धनानंद माहिती आहे चंद्रगुप्त माहिती आहे चाणक्य माहिती आहे हे माहिती असेल तर ही गोष्टही माहिती असेल पुढचं वास्तव कोणी मौर्यकालीन भारत वाचा वाचतंय कोणी मौर्यकालीन भारत इसवीसन पूर्व सहाव्या शतकामध्ये इराण मध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते पूर्व सुमारास इराणी सम्राटाने भारताच्या वायव्यकडील प्रदेश आणि पंजाबचा काही भाग जिंकून घेतला होता सम्राट दारियुषने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एक प्रकरण चलन लागू केले होते ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी hmm. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उप सिकंदर पूर्व मध्ये भारताचा वायव्य प्रदेश जो आहे त्यावर स्वारी केली भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्यांना सत्रप असे म्हणत असत इथे लक्षात ठेवा सत्रप शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे आणि बॉबी येथे इथे इसवी सन पूर्व तीनशे तेवीस मध्ये तो मरण पावला हे स्थळ बोबिलॉन नावाचं स्थळ आजच्या इराकमध्ये आहे तर अशा पद्धतीने तुमचा ग्रीक सम्राट ग्रीक सम्राट सिकंदराच्या आगमन भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला त्याच्या आगमनामुळे पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा जा उदय झाला ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत त्यावर एका बाजूला नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या दे, ग्रीक देवतेचे इसवी सन पूर्व तीनशे च्या सुमारास मगदांवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली सिकंदराने नेमलेल्या मध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य सिलिलोस सिलिकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती आहे सिकंदरच्या मृत्यूनंतर तो राजा झाला होता निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानतील काबुल कंदहार हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे लक्षात ठेवा इंडिका मध्ये ते वर्णन दिलेलं आहे त्यानंतर आहे सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार नावाचा झाला बघा चंद्रगुप्तचा मुलगा बिंदुसार राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती मगधचे सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंग वर स्वारी केली होती सत्य अहिंसा दया शमारुती हे गुण आजच्या दृष्टीने महत्वाचे नाही महत्वाचे होते त्या काळात सत्य अहिंसा दया आणि क्षमारुप्ती हे लेख लिपीत आहे या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदशी देवान पियो पियदशी देवाचा प्रिय प्रियदर्शी असा त्याचा अर्थ होतो देवानो पियो पियदशी सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे माकडे गेंडे इत्यादींची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद सुद्धा भरवली होती अग्ने आशिया मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्म प्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली अनेक रस्ते बांधले राज्य व्यवस्था कशी होती बघा त्यांची तर साधारणपणे चार भाग होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती पूर्व विभागामध्ये तोशाली ओडिसा पश्चिम विभागामध्ये उज्जैनी मध्य प्रदेश दक्षिण विभागामध्ये सुवर्णगिरी कनकगिरी उत्तर विभागामध्ये तक्षशिला पाकिस्तान मौर्यकालीन लोकजीवन हे लोक उत्पादनाला महत्व द्यायचे काम कपडा रंगवणे धातुकाम याचे अनेक व्यवसाय होते हस्ति ग, हस्तिकाल। जे हस्तिदंत कलाकार होते मदे इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते मौर्यकालीन इतिहास जर आपण सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले त्याने उभारलेल्या स्तंभांवर सिंह हत्ती बैल या प्रतिकृती त्यांचे उत्तम शिल्प होते त्या स्तंभांवर चारही बाजू सिंह आहेत समोरून पाहताना त्यातील तीनच आपल्याला दिसतात ही खऱ्या अर्थाने भारताची राजमुद्रा आहे मौर्यकालीन लोक कला आणि साहित्याच्या संदर्भात खोदली गेलेली त्याच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली शेवटच्या मौर्य राजाने त्याचं नाव बृहद बृहद्रथ ब्रुह असे होते मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शृंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती इंडो ग्रीक राज्यांमध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्की बरोबरच बौद्ध धर्माची चर्चा केली होती त्याने भिक्कू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद या, या ग्रंथाची निर्मिती झाली हा प्रश्न येऊ शकतो मिलिंद तर लक्षात ठेवायचं नाही कुशाण राजे त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशान नावाने ओळखला जाणाऱ्या अनेक टोळ्या होत्या भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशान राजांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा या राजांनी सुरू केली नंतर आहे सम्राट कनिष्क कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पर्यंत पूर्वेला वाराणसीपर्यंत बौद्ध धर्माची चौथी परिषद कनिष्कपूर नावाचं शहर होतं कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित्र वज्रज सुची नावाचे ग्रंथ लिहिले गुप्त राजघराणे इसवी सणाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राज राजघराण्याचा सत्तेचा उदय झाला श्रीगुप्त श्रीगुप्त हा संस्थापक होता समुद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते समुद्रगुप्त पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजांच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची चर्चा सुरू झाली त्यांच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसाम पासून पंजाब पर्यंत पोहोचली पसरली समुद्र गुप्ताने मिळवलेल्या विजयांमुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र सर्वत्र वाढला होता पुढे आहे समुद्रगुप्त समुद्रगुप्ताचा पराक्रम त्याने मिळवलेले विजय त्यांचं वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिले आहे हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो त्याला अलाहाबाद प्रशस्ती असे सुद्धा म्हणतात समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असली नाणी काढली होती समुद्रगुप्त अशा पद्धतीने होता समुद्रगुप्ताचा पराक्रम त्याने मिळवलेले विजय प्रयोगाच्या स्तंभलेखनात सविस्तर दिले आहेत हा लेख प्रयागमस्ती म्हणून पाठवलेला आहे त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतो समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असली नाणी काढली होती नंतर आहे दुसरा चंद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता त्याने माळवा गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते दिल्लीजवळ मेहरोली येथे एका लोहस्तंभ उभा आहे तो सुमारे दीड वर्षापासून जुना आहे त्याच्या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे परंतु दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फैयान हा बौद्ध भिकुचीन मधून भारतात आला होता त्यामध्ये गुप्त साम्राज्यावरील उत्कृष्ट राजव्यवस्थेची माहिती मला मिळाली माहिती मिळते आपल्याला या ठिकाणी वर्धन राजघराने दिल्लीजवळ असणाऱ्या थानसेर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता हर्षवर्धन त्याचा मुलगा होता हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला तेथील राजा भास्कर यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते आणि वर्धन राजघराने त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली त्याच्या कारकिर्दीत के व्यापाराची भरभराट झाली दर पाच वर्षाने तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिला ओके okay? हर्षवर्धनाने स्वीकार केला होता त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला होता हर्षवर्धनाने रत्नावली नागानंद प्रियदर्शिका अशी तीन संस्कृतिक नाटके लिहिली तो भारतभर फिरला नालंदा विद्यापीठात तो दोन वर्ष राहिला होता हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने इतर धर्मांचाही उदार आश्रय दिला होता हर्षवर्धनाने रत्नावली नागानंदाने प्रियदर्शिका ही नाटके लिहिली तो भारतभर फिरला आणि तो दोन वर्ष तिथे राहिला अशा पद्धतीने आपण बराच टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे उरलेला टॉपिक आपण नंतर बघूया सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गुड नाईट शुभरात्री थँक्यू